इचलकरंजीचे नवनिर्वाचित आमदार राहुल आवाडे यांनी आमदार होताच आपली सक्रियता दाखवत पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीच्या महत्वाकांक्षी उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. सरकार स्थापनेच्या अगोदरच त्यांनी या महत्वाच्या विषयाला प्राधान्य दिल्याने स्थानिक कार्यकर्ते आणि जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मंगळवारी मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC मुख्य कार्यकारी अधिकारी वेलारसू यांच्या कार्यालयात या विषयावर एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत इचलकरंजी लक्ष्मी औद्योगिक वसाहत आणि पार्वती औद्योगिक वसाहत येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन अत्याधुनिक सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प CETP संदर्भात चर्चा झाली. या प्रकल्पांची उभारणी, व्यवस्थापन आणि देखभाल कशी होईल यावर सविस्तर विचारमंथन झाले. पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी 529 कोटी रुपये खर्चाचा सविस्तर प्रकल्प अहवाल DPR तयार करण्यात आला आहे. 30 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. माजी आमदार प्रकाश आवाडे आणि विद्यमान आमदार राहुल आवाडे यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामध्ये इचलकरंजीचा प्रकल्प 12 MLD क्षमतेचा प्रकल्प वाढवून 15 MLD क्षमतेचा केला जाणार आहे. लक्ष्मी औद्योगिक वसाहत प्रकल्प 1 MLD क्षमतेचा प्रकल्प वाढवून 5 MLD क्षमतेचा केला जाणार आहे. पार्वती औद्योगिक वसाहत प्रकल्प 5 MLD क्षमतेचा नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या बैठकीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधी तसेच इचलकरंजीतील विविध उद्योजक आणि तज्ज्ञ सहभागी झाले होते. बैठकीत सध्याचे CETP प्रकल्प कसे चालवले जात आहे यावरही चर्चा झाली. आमदार राहुल आवाडे यांनी नवीन प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालविण्याची ग्वाही दिली. आमदार राहुल आवाडे यांनी प्रदूषणमुक्त पंचगंगेसाठी कामाला प्राधान्य दिल्याने स्थानिक कार्यकर्ते आणि उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या प्रकल्पामुळे पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी होऊन औद्योगिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. आमदार राहुल आवाडे यांनी सरकार स्थापनेच्या आधीच घेतलेली पुढाकाराची भूमिका त्यांच्या जनसेवेची आणि विकासात्मक दृष्टिकोनाची साक्ष देते. पंचगंगा प्रदूषण मुक्तीची ही योजना न केवळ इचलकरंजीसाठी तर संपूर्ण परिसरासाठी क्रांतिकारी ठरेल.